मंडळी लवकरच इराणूत खानदेशची मायबोली आयरानी भाषांना उजागर कराले आयरानीला बोलवा आयरानी कार्यक्रमातून माझ्या खानदेशी विज्ञान माध्यमातून तुम्हापर्यंत. चला तर मग आमच्या चॅनल सबस्क्राईब करा बरं फटाफट. राष्ट्रवादी तालुका युवक काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष उदयनराजे जाधव पाटील यांच्या अन्नत्याग आंदोलनास तूर्त स्थगिती. राष्ट्रवादी तालुका युवक काँग्रेसचे उदयनराजे जाधव पाटील हे स्थानिकांना टोल नाक्यावर नोकरीत 80% स्थान दिले पाहिजे या मागणीसाठी मागील 9 दिवसांपासून आंदोलनास बसले होते. त्यांनी तात्पुरत्या आंदोलनास स्थगिती दिली असून पुढील ध्येयधोरणे ठरल्यानंतर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असे सांगितले. शेतकरी फाउंडेशनचे अशोक श्रीराम व कार्यकर्ते संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मनोहर पाटील व त्यांचे कार्यकर्ते यांनी त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले. आज इथे शिरपूर टोल नाक्यावर उदयनराजे जाधव हे 17 पासून स्थानिक मित्रांना इथं नोकरी द्यावी उपोषणाला बसलेले होते. 10 दिवस प्रशासनाने कुठली दखल न घेतल्यामुळे आज रोजी आम्ही सर्वजण याची विचारपूस करण्यास आलो असता त्याची तब्येत अत्यंत खालावलेली आहे. त्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता झालेली आहे. हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे. त्या दृष्टीने आम्ही त्यांना एक सल्ला दिला की तुम्ही सरकारी हॉस्पिटलला ॲडमिट होऊन जा. तर ते मानत नव्हते. परंतु आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी आग्रह केला आणि त्यांना आज म्हणजे आम्ही हॉटेलमध्ये ॲडमिट करून त्यांच्या पुढील प्रकृतीसाठी डॉक्टरांना भेटून तब्येतीची त्यांना आम्ही विचारणार आहोत आणि त्यांची तब्येत हरवल्यास पुढील जबाबदारी सर्व ही टोल नाक्याच्या अधिकाऱ्यांची राहील. अत्यंत संतप्त प्रतिक्रिया सगळ्या कार्यकर्त्यांनी दिल्या की 10 दिवस तो माणूस इथं थंडी वाऱ्यात रात्रंदिवस उपोषणाला बसलेला आहे. त्याची दखल न घेतल्यामुळे शिरपूरवासीय सर्व कार्यकर्ते टोल नाक्याविषयी अत्यंत भावना त्यांनी कडवट दिलेले आहे. उदयनराजे यांना आम्ही आज ॲडमिट करतो. सोमवारपर्यंत या अधिकाऱ्यांनी निर्णय न घेतल्यास त्यांना आम्ही धुळे सिव्हिलला पुढे ॲडमिट करू आणि अधिकारी या सगळ्याच्या गोष्टीला जबाबदार राहतील असं आम्ही आज जाईल. तालुक्यातील युवकांना रोजगार मिळावा ही भूमिका घेऊन त्यांनी ते आंदोलन सुरू केलं. परंतु दुर्दैवाने प्रशासन आणि टोल प्रशासन या दोघांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. 10 दिवसात त्यांची प्रकृती खालावली. ही गोष्ट एकूणच चळवळीसाठी मारक असल्याने आम्ही त्यांना आग्रह केला आणि आम्ही त्यांना आता हॉस्पिटलला ॲडमिट करतो आहे. परंतु इथून नेऊन दवाखान्यात नेलं तरी त्यांचा लढा संपला असं कोणी समजायचं कारण नाही. एकदा डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांची प्रकृती स्थिर स्थावर झाली की हा लढा ते पुन्हा तीव्र करणार आहेत. त्या लढ्याला आमचा पाठिंबा आहे आणि टोल प्रशासनाचा आम्ही शेतकरी फाउंडेशनच्या वतीने निषेध व्यक्त करतो इथे.